स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। अरे खरं आपलं पेशंट आहे, कशाला पेशंटला पॉझिटिव्ह पेशंट संजुमा हो काय वाटत शिकवते घरात तू शिकवते कोरोना बाधित रुग्णाला क्वारंटाईन सेंटर मध्ये घुसून मारहाण। मिरज पोलीस म्हणतात तक्रार करण्याची आत्ताच गरज नाही। कोरोना बाधित रुग्णाला क्वारंटाईन सेंटर मध्ये घुसून मारहाण केल्याची घटना मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे घडली आहे। याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पोपट माने यांची पत्नी तक्रार दाखल करावयास गेली असता मिरज पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही। तक्रारीची आत्ताच गरज नाही असे पोलिसांनी माने यांच्या पत्नीला सांगून परत पाठवले। प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष पोपट माने हे कोरोनाबाधित आहेत, त्यांना गावातील शाळेतच क्वारंटाईन करण्यात आले आहे। राजकीय खुन्नस डोक्यात ठेवून शिंदेवाडीच्या माजी सरपंचांनी क्वारंटाईनमध्ये घुसून मारहाण केल्याचे पोपट माने यांनी सांगितले आहे। मी रुपाली पोपट माने, शिंदेवाडी ग्रामपंचायत सदस्य। माझा नवरा कोविड पेशंट असताना येथील माजी सरपंच संजय तुकाराम माने आणि त्यांचे साथीदार राजू माने यांनी जाऊन कोविड पेशंट सेंटरमध्ये जाऊन माझ्या नवऱ्याला मारहाण केली। आम्ही तक्रार पोलिसमध्ये ग्रामीण पोलिसमध्ये मिरजमध्ये दाखल करायला गेल्यावर त्यांनी दाद घेतली नाही। मी पोपट पडला म्हणे, मी 8 दिवस झालं कोविड सेंटरमध्ये होतो। कोविड सेंटरमध्ये असताना संजय तुकाराम माने, राजाराम लक्ष्मण माने व पवन दादासाहेब माने या तिघांनी मारहाण केली। तरी आजार आहे ते संजीवा घसा की।